कोल्हापुरातील साने गुरुजी वसाहतीमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या भाजी मंडईच्या ठिकाणी अनेक कामं अद्यापही अपूर्ण आहेत। मात्र काही राजकीय संघटना या भाजी मंडईच्या इमारतीचं उद्घाटन करून या ठिकाणी भाजी विक्रेत्यांवर व्यवसाय करण्यासाठी दबाव आणतायत। मात्र याला इथल्या भाजी विक्रेत्यांनीच विरोध दर्शवलाय। दबाव टाकून आमचं स्थलांतर केल्यास प्रसंगी आंदोलन उभा करू असा इशारा या भाजी विक्रेत्यांनी दिलाय। या ठिकाणी सोयी सुविधा द्या, मगच भाजी मंडई सुरू करा अशी भूमिका या ठिकाणच्या नागरिकांनी घेतली आहे। साने गुरुजी वसाहतीमधील भाजी मंडईतील विक्रेते ही गेली अनेक वर्ष श्री सिद्धेश्वर प्रासादिक विद्यालयासमोरील भाजी मंडईच्या राखीव जागेत भाजी विक्रीचा व्यवसाय करतायत। या ठिकाणी नवीन भाजी मंडईची इमारत बांधण्यास सुरुवात झाल्यापासून साने गुरुजी वसाहत परिसरातील त्यांच्या सोयीनुसार रस्त्याच्या बाजूला भाजी विक्रीचा व्यवसाय करतायत। सध्या नव्यानं उभारण्यात आलेल्या भाजी मंडईमध्ये व्यवसाय करण्यास हे भाजी विक्रेते इच्छुक आहेत, जेणेकरून ग्राहकांनाही चांगली सेवा देता येईल। पण इथली अनेक कामं अद्याप अपूर्ण आहेत। मात्र काही राजकीय संघटना नूतन भाजी मंडईचं काम अजूनही अपूर्ण असताना या नवीन इमारतीचं उद्घाटन करून या ठिकाणी भाजी मंडई सुरू करण्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळे या ठिकाणच्या भाजी विक्रेत्यांनीच याला विरोध केलाय। या जागेमध्ये विजेची कोणतीही व्यवस्था नाही, त्यामुळे सायंकाळच्या वेळेला या ठिकाणी व्यवसाय होऊ शकत नाही। तसंच या भाजी मंडईमध्ये असलेलं स्वच्छतागृहाचं कामही अर्धवट स्थितीत आहे। भाजी मंडईची इमारत ही नैसर्गिकरित्या सखल भागामध्ये असून महापालिकेनं भाजी मंडईमध्ये जाण्यास कोणतीही व्यवस्था केलेली नाही। त्याचबरोबर या ठिकाणी होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही व्यवस्था नाही। या सर्व कामांची पूर्तता करूनच आमचं नवीन इमारतीत व्यवसाय करण्यास पुनर्वसन करावं, अन्यथा आमच्यावर दबाव आणल्यास आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणच्या भाजी विक्रेत्यांनी दिलाय। मी भाजी इथं इकायते साने गुरुजीत झाले 15 वर्ष मी इथं येते भाजी इकायला। इथं बसू नका खाली साने गुरुजीत सरळ जावा म्हणतात। खरं इथं लाईट नाही, काही सोयी काहीच नाही, इथं संडास नाही, बाथरूम नाही, काही नाही। आणि आमचा इथं धंदा नाही झाला, आम्ही शेतकऱ्यांनी काही करायचं इथं हाय अशी भाजी आम्हाला मागं घेऊन जायला लागते। आणि अशा परिस्थितीमध्ये अशी ही खडकं बघून कोणी म्हणजे कस्टमर म्हणा, ग्राहक म्हणा, ह्या मंडईत यायला बघणार नाही। काय रस्ता इथं नाही आहे, परत लाईट नाही आहे, संध्याकाळी 6 वाजले म्हणजे इथं कोण आहे आणि कोण नाही काही समजतच नाही। का अंधारात उर्दू व्यक्ती एकतर डोळ्याला त्याच्या दिसत नसणार आहे आणि अंधारात ती येतील कशाला इकडं। आणि गिरायकच नाही आले तर व्यापाऱ्यांचा माल खपणार कुठून? माल नाही कपला तर आम्हाला 4 पैसे आम्ही पोटासाठी इथं करणार, त्यात फायदाच नाही झाला तर आम्ही तर इतर किती दिवस नुकसान करून धंदा करणार? आम्ही 25 वर्षे झाली तर भाजी विकतो, कारण काही सोयी नाही आहे। आता सोयी करून ठेवले ते अर्धोटच आहे, त्याला सोयी सगळं संडास बाथरूम सगळी सोयी करून द्या म्हणावं, लाईट करून द्या म्हणावं, म्हातार माणसं येत असली तर त्याला पायरी करून द्या म्हणावं, सगळे व्यवस्थित करून द्या, आम्ही येऊन बसतो, नाहीतर दादागिरी केलं तर आम्ही आंदोलन करणार। या ठिकाणी भाजी खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांचीही मोठी गैरसोय होणार असल्याचं या ठिकाणच्या नागरिकांनी म्हटलं आहे। या ठिकाणी भाजी मंडई सुरू करण्याचं प्रयोजन चाललेलं आहे, पण ज्या प्राथमिक सुविधा पाहिजेत त्या ठिकाणी नाही आहेत। रस्ता नाही, लाईट नाही, संडास बाथरूमची सोय नाही, पार्किंगची सोय नाही, हे जर नसेल तर कसं होणार? आणि आम्ही शेजारी राहतो, त्याची दुर्गंधी वगैरे जर आली तिथं नियोजन करायला पाहिजे ना, त्याने रोजच्या रोज झाडलोट व्हायला पाहिजे। आत्ताच येत नाही तर आम्ही कंप्लेंट केल्यानंतर येतात लोक। तर ह्या ज्या सुविधा ज्या प्राथमिक आहेत त्या केल्या पाहिजे। समोर शाळा आहे, तिथं पण नियोजन केलं पाहिजे, मुलं आहेत लहान खेळायला ह्याला त्याला। या भाजी मंडई इमारतीच्या परिसरामध्ये एका बाजूला प्राथमिक विद्यालय तर दुसऱ्या बाजूचा रस्ता हा प्रचंड वर्दळीचा आहे। तसंच इमारतीला लागून असलेल्या ओपन स्पेसमध्ये महानगरपालिकेनं दिव्यांगांसाठीचे दुकानगाळे अस्ताव्यस्त ठेवलेले आहेत। त्या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांसाठी कोणत्याही प्रकारची पार्किंगची व्यवस्था केलेली नाही। नवीन इमारतीच्या ठिकाणी कोणत्याही सोयी सुविधा नसताना कोणत्या उद्देशानं या ठिकाणी भाजी मंडई सुरू करण्याची धांदल राजकीय संघटनांनी घेतली आहे असा सवाल उपस्थित होतोय। त्यामुळे या ठिकाणच्या भाजी विक्रेत्यांबरोबरच नागरिकांनी देखील याला विरोध केलाय। या संदर्भातील लेखी निवेदन देखील भाजी विक्रेत्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना दिलंय।